ओम श्री साईराम गीतावाहिनी प्रकरण पंधरा कर्मचर्चा सृष्टी अधिदेव यज्ञाचा स्वामी गीतासार आयुष्याच्या अंतिम क्षणी ओंकाराचा अभ्यास अर्जुनाने विनंती केली की तिसरा विषय जो कर्म त्याबद्दल स्पष्टीकरण करावं कृष्ण तयार होताच त्याने सुरुवात केली अर्जुना निर्मिती पोषण आणि नाश यांची जीवांसाठी जी मर्यादा सांगितली आहे त्याचं नाव कर्म चल आणि अचल अशा सर्व वस्तू आहेत सृष्टीसाठी उत्क्रमण हेही कर्मच आहे सर्वात पहिलं कर्म जे सर्वत्र प्रेरित करतं या सर्व विश्वाला तसंच सर्व हालचाली भावना कृत्य हे सर्व त्या आद्यकर्माचेच परिणाम आहेत माझा दैवी संकल्प माझी आज्ञा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत हा कर्मप्रवाह सुरूच राहणार माझा संकल्प नसेल तर तो सुकणार नाही या महापुरात बुडण्यासाठीच कर्म घडत असतात या प्रवाहात तुम्ही उपप्रवाह बुडबुडे लाटा आहात माझा संकल्प सर्वांना प्रवृत्त करतो माझ्या संकल्पानुसार केलेलं कर्म हे माझाच भाग होऊन जातं कर्म हे माझं स्वरूप आहे मी कर्मरूपाने प्रगट होतो असं कृष्ण म्हणाला त्याने स्पष्ट केलं की सर्व कर्म ही ईश्वराची आहेत त्याचा अंश आहे ते ब्रह्म आत्मा आणि कर्म असं सर्व मीच आहे हे ज्ञानच मुक्ती देतं बाकी गोष्टींबद्दल तू चिंता करू नकोस असं कृष्ण म्हणाला जणू त्याला पुढील चर्चा टाळायची होती अर्जुनाचा रथ शत्रूच्या रांगांमध्ये नेऊन संघर्षाला सुरुवात करायची होती वेळ पळत होता अर्जुन मात्र हटून बसला तो वेगळाच होता सामान्य लोकांनी कृष्णाशी युक्तिवाद केला नसता जेव्हा कृष्ण म्हणाला की बाकी चिंता करू नकोस तर काळजी करायची नाही पण अर्जुन हा कृष्णाला योग्य प्रश्न करता होता आणि अर्जुनासाठी कृष्ण हा योग्य गुरु होता किंबहुना ते नर नारायण होते म्हणून तर संवादाची सुयोग्यता जिज्ञासा आणि मूल्य आहे अर्जुन तो मुद्दा तिथेच सोडून द्यायला तयार नव्हता त्याने कृष्णाचं आश्वासन स्वीकारलं नाही तो म्हणाला भगवन उरलेल्या तीन गोष्टींबद्दलही मला सांगावं संशयाच्या गुंत्यातून मला सोडवावं अंधार नाहीसा करा आणि आपलं सत्य स्वरूप दाखवा अर्जुनाने आग्रह धरला कृष्ण थोडासा विरघळला अर्जुनाच्या पाठीवर थोपटत म्हणाला शोक करू नकोस मी तुला सर्व काही सांगतो ज्याचा मी आधी उल्लेख केला ती विनाशी सृष्टी ही गोंधळात टाकणारी गुंतागुंत नाही ती सर्वांच्या आवाक्यात आहे ज्याला ज्याला ऱ्हास आणि मृत्यू आहे नामरूप आहे त्या सगळ्याचा अंतर्भाव या विनाशी सृष्टीत होतो वेगळ्या शब्दात सांगायचं सा तर ही विनाशी सृष्टी म्हणजे अपरासृष्टी कनिष्ठ प्रतीची आहे सर्वच सगळीकडच्या शरीरधारी वस्तू या अपरासृष्टीतील आहेत असं असूनही त्या माझ्याहून भिन्न नाहीत कृष्ण एवढं बोलून थांबला तो पुढे बोलला नाही ते माझ्याहून भिन्न नाहीत या शब्दावर अर्जुन आश्चर्याने स्तब्ध झाला संशयाने त्याचं मस्तक जड झालं त्याच्या बुद्धीवर धुकं साठलं त्याचा आत्मविश्वास डळमळला डोक्यातला संभ्रम शतगुणित झाला हे असं का होतं हे त्याला समजेना कृष्ण आधी म्हणाला की मी सच्चित आनंद आहे मृत्यू रास, विनाश याचा माझ्यावर परिणाम होत नाही आणि तोच कृष्ण आता त्या विधानाच्या मुळावरच आघात करून म्हणतोय की मी अनित्य बदलणारं विनाशी शरीर आहे अर्जुनाच्या मस्तकातील गोंधळाचं हे कारण होतं या विरोधी विधानांनी कोणीही गोंधळात पडला असता अर्जुनाचा गोंधळ पाहून कृष्ण हसत होता मुद्दा उशीर करावा असा हेतू नसल्याने आणि अर्जुनाची द्विधा स्थिती पाहून कृष्णाने लगेच स्पष्टीकरणाला सुरुवात केली अर्जुना असं हरवल्यासारखं का करतोस मी अनित्य असं शरीर आहे असं म्हटल्याने तू गोंधळात पडलायस ना सामान्य माणसाला त्या विधानाचा धक्का बसेल दोन्ही विधानांचा मेळ घालता न आल्याने ती कल्पना ते नाकारतील हे अनित्य बदलणारं शरीर माझ्या सन्निधच आहे कारण यातून त्याचा उद्भव होतो त्याचा मी मूलाधार आहे माझ्या खेरीज शरीर कधीही अस्तित्वाला असणार नाही त्याच्या उगमाचा सारांश सांगितला की हे स्पष्ट होईल हे रहस्य उलगडणारी शरीराच्या उत्पत्तीची कथा ऐक माता पिता जे अन्न खातात त्यावर या शरीराचं पोषण होतं ते अन्न कुठून येतं तर पृथ्वी तत्वातून धान्य आणि इतर भाजीपाला जमिनीतून उत्पन्न होतो हे पृथ्वीतत्व अप म्हणजे जलतत्वातनं निर्माण झालंय मागे गेल्यास जलतत्व अग्नितत्वातनं आहे तेजस वायुतत्वातनं तर वायुतत्व आकाशापासून आलं आहे आकाश म्हणजे ईश्वराचं आवरण आहे हे आवरण माझ्या संकल्पाने माझ्या भोवती असून त्यातून वायू वायूतून तेजस तेजातून अप जलातून पृथ्वी आणि पृथ्वीतून धान्य आणि अन्नधान्यातून शरीर तेव्हा शरीर हा माझाच भाग आहे हे स्पष्ट झालं का संशय नाही ना तेव्हा मी ही ही विनाशी सृष्टी आहे अधिभूत तसंच आधी सांगितल्यानुसार ब्रह्म जीव आणि कर्म आहे कारणानुसार कार्य मी आधी कारण आहे आणि त्याचे सर्व परिणामसुद्धा मी परम आत्मा बाकी सर्व अधिदैव आहे प्रत्येक भौतिक शरीरात हिरण्यगर्भ नावाचं ईश्वरी तत्त्व अनुस्यूत असतं ज्याप्रमाणे इंद्रियांकडून माणसासाठी काम केलं जातं त्याप्रमाणे हिरण्यगर्भासाठी महाभूतं काम करतात ते कोणती भूमिका करतात हे देव दैवी हेतू साध्य करतात उदाहरणार्थ सूर्य डोळ्यांना प्रकाशित करतो दिशांच्या देवता कानांना इंद्र हातांना प्रेरणा देतो या अधिष्ठात्री देवता हिरण्यगर्भाची इंद्रिय आहेत कितीही मोठा आध्यात्मिक साधक असला आणि तो कितीही उच्च आध्यात्मिक पातळीवर पोचला तरी तो हिरण्यगर्भाच्या द्वाराने जातो हिरण्यगर्भ म्हणजे परमेश्वरच आहे त्या दोन्हीत भेद नाही अर्जुना आता स्पष्ट झालं का मी जितका अधिभूत आहे तितकाच अधिदैव आहे या दोन्ही इतकाच मी ब्रह्म जीव आणि कर्म आहे हे सर्व ईश्वरी आहेत आता पुढील तत्व अधियज्ञ तोही मीच आहे जीव ज्या विविध प्रकारच्या कर्मामध्ये गुंतलेले असतात त्याचे परिणाम म्हणजे आनंद आणि दुःख हे दोन्हीही हे तत्त्व भस्मसात करतं यज्ञाचा स्वामी असलेला मी सजीवांच्या पंचक्रियांद्वारा मिळणाऱ्या शब्द स्पर्श रूप रसगंध यांचा स्वीकार करतो कर्माचं मी केवळ प्रेरकत्व नाही तर ज्यासाठी ते कर्म केलं जात आहे त्याचा फळभोगताही मी आहे मी लाभद तसंच लाभार्थीही आहे अर्जुनाचे डोळे उघडण्यास आणि स्वतःचं अधियज्ञ स्वरूप करण्यास कृष्ण समर्थ होता मात्र सामान्य बौद्धिक कुवतीच्या लोकांना त्यातील अन्वयार्थ कळणारही नाही त्यासाठी नेहमीच्या जीवनातील काही उदाहरणं घेतल्यास समजणं सोपं जाईल जेव्हा आपल्याला वारा हवा असतो तेव्हा आपण पंख्याचं बटण सुरू करतो प्रकाश हवा असेल तर दिव्याचं बटण सुरू करतो अन्न शिजवायचं असेल तर स्टोव पेटवतो मोठ्या सभेला संबोधित करायचं असेल तर लाऊडस्पीकर लावतो किंवा छापील मजकूर हवा असेल तर छापखान्याचं यंत्र सुरू करतो आपण ही सर्व वेगवेगळी कार्य समजतो आणि त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असं वाटतं प्रकाश हवा अग्नी ध्वनी यांचा एकमेकांशी संबंध नाही ते प्रत्येक बाबतीत भिन्न आहेत असं वाटतं पण या सगळ्यांमागील प्रेरक करता एकच आहे तो म्हणजे विद्युत प्रवाह त्याचं प्रकटरूप वेगळं असलं पण मूलभूत प्रेरकशक्ती मूळाधार एकच आहे त्या विद्युत प्रवाहाप्रमाणे देव साधनांच्या द्वारा कार्य करतो आणि सर्व क्रियांचे परिणाम त्या साधनांनाच देतो तो कर्मफळं देणारा आहे विद्युत प्रवाहाप्रमाणे सर्वांच्या अंतर्यामीचा तो प्रेरक आहे तो सर्व कर्मांचा प्रेरक असल्याने त्याला यज्ञांचा स्वामी किंवा अधियज्ञ म्हटलं आहे सात्वतत्व ओम अंतिम क्षणी त्याचा उच्चार केल्यास तो साधकाला अक्षर परमात्म्यामध्ये विलीन करून घेतो कृष्णाने हे सांगितल्याबरोबर हा मुद्दा आणखी स्पष्ट करावा अशी विनंती अर्जुनाने केली कृष्णाने अर्थातच ती आनंदाने मान्य केली अंतिम क्षण ह्याचा अर्थ भविष्य काळातील कुठला क्षण नव्हे तर हाच क्षण कारण कोणताही क्षण मृत्यूचा अंतिम क्षण असू शकतो तेव्हा प्रत्येक क्षण अंतिमच असतो प्रत्येक क्षणच ओमने प्रत्ये भरून टाकला पाहिजे व्यक्तीचं मृत्यूनंतरचं नशीब मृत्यूच्या क्षणी येणाऱ्या विचाराने प्रभावित होत असतं तो विचार हा पुढील जन्माचा पाया असतो त्या क्षणी ज्याला माझं स्मरण होतं तो माझ्या वैभवाप्रत म्हणजे माझ्या प्रतच येतो तेव्हा प्रत्येक कृती त्याची ओढ प्रत्येक आध्यात्मिक साधना यांचं लक्ष तो क्षण पवित्र करण्याकडेच असलं पाहिजे परमात्मा किंवा ओमचा विचार अंतिम क्षणी मनात यावा म्हणून आयुष्यभर त्याचा सराव करण्याची शिस्त अंगी बाणवली पाहिजे जे टाकून द्यायचं असतं ते शरीर ही भौतिक चौकट प्राप्त करायचं असतं ते परब्रह्म शरीर हे तुमचं स्वरूप आहे ते म्हणजे टाकता न येणारं अविनाशी अमृत चिरंतन सत्य त्या सत्याचं नाव आत्मा आहे तोच परमात्मा ते तुम्हीच असल्याने ते टाकून देता येत नाही शरीर टाकून देणं म्हणजे काही दिवस राहत असलेलं घर बदलून जन्म घेणं म्हणजे नवीन घरात प्रवेश करणं या दोन्ही भौतिक क्रिया असून त्यांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही अर्जुना आत्मा येतही नाही आणि जातही नाही जे भासात्मक अशा देहबुद्धीने राहतात त्यांना आत्म्याचं ज्ञान होत नाही देहबुद्धी माणसाला ऱ्हास आणि नाश याकडे नेते तेव्हा आधी सांगितलेल्या सहा तत्वातून ओम हे मुक्तीचं प्रभावी साधन आहे हे स्पष्टपणे जाणावं आयुष्याची अनेक वर्षं ओमवर लक्ष केंद्रित करण्यासाठी द्यावीत त्या अंतिम क्षणासाठी आपण ज्या चवीचं अन्न खातो तशीच ढेकर येते तुम्ही ज्या अन्नावर पोचलात त्याचाच निर्देश शेवटच्या क्षणी विचारात येतो तुमच्या आध्यात्मिक साधनेवरच तुमची प्रगती होत असते शरीरापासून दूर होण्याच्या क्षणी पवित्र विचार येण्यासाठी मन केंद्रित करणं आवश्यक आहे याची जाणीव ठेवावी म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक क्षणी पवित्र विचारात घडून जा अर्जुनाने विचारलं भगवन शेवटच्या क्षणी पवित्र विचार येण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला हवा का एकदम शेवटच्या क्षणी ते येऊ शकणार नाहीत का भगवंताला त्याचा संभ्रम कळला त्यांनी उत्तर दिलं तुझी बुद्धी मोठ्या प्रमाणात बोथट झालेली दिसते आत्तापासून चांगले विचार बनवायची टाळाटाळ ताल करताना दिसतोयस अर्जुना सततच्या अभ्यासाची शिस्त लावून मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं इतर विचार टाकण्यासाठी आणि फक्त ईश्वरावर मन केंद्रित करण्यासाठी मनाला शिकवावं लागतं त्यानंतरच तुम्ही परमात्म्यापर्यंत पोचू शकता पद्धतशीरपणे शिकवल्याखेरीज आणि सराव केल्याखेरीज मृत्यूच्या अंतिम समयी अंतिम क्षणी त्या परमात्म्याचं स्मरण होणार नाही आता तू विचारशील की का तर तुझ्या स्वतःच्या बाबतीतच बघ युद्धाची शस्त्रास्त्र वापरण्यात तू कुशल आहेस कारण त्यांचं शिक्षण तू खूप वर्षापूर्वी घेतलायस हो ना पण तयारी न करता एकदम योग्य क्षणी तू आत्मविश्वासाने ती उपयोगात आणू शकशील का ते शक्य आहे का शस्त्रांचा वापर करण्यासाठी योद्ध्याला एखादे वेळी बोलावतात त्यामुळे त्याला लहानपणापासून शिकवलं म्हणजे तो आणीबाणीच्या वेळी तयार राहतो त्याचप्रमाणे आयुष्यात दुसऱ्या कुणालाही भेटलं नाही तरी माणसाला मृत्यूला निश्चितपणे भेटावं लागतं त्यामुळे त्या क्षणासाठी योग्य आचरण आणि विचार यासाठी माणसाने प्रशिक्षित झालं पाहिजे अन्यथा आयुष्य म्हणजे अपयश कचरा अशा अभ्यासाच्या पचनासाठी तयार नसलेल्या माणसाला त्याच्यावर कोसळणारं दुर्दैव सहन करावं लागतं पराजय स्वीकारण्यासाठी कोणीही रणांगणात प्रवेश करत नसतो त्याचप्रमाणे कोणीही स्वेच्छेने संकट स्वीकारत नसतो लोकांना केवळ प्रगती हवी असते मग आपल्या हिताचा शेवट येण्यासाठी प्रयत्न करणं शहाणपणाचं नाही का त्यामुळे त्या सातव्या टप्प्यावर शेवटच्या क्षणी ओंकार येण्यासाठी माणसाने जास्तीत जास्त पावलं उचलली पाहिजेत त्या, त्या ध्यानात जो मृत्यू पावतो तो माझ्याप्रतच येतो कृष्ण म्हणाला हेच सर्व गीतेचं सार आहे सर्व कर्मांचं ध्येय प्रगती साधण्यात आहे हो की नाही म्हणून तर प्रार्थना नामजप ध्यान कर्मविधी आध्यात्मिक साधना यासाठी आग्रह असतो या, या सर्वांवर ज्याची श्रद्धा आहे त्याने सतत आपल्या ध्येयाचं स्मरण ठेवलं पाहिजे कृष्ण म्हणाला की मृत्यूच्या क्षणी ओमचं स्मरण झालं पाहिजे या संदर्भात आणखी काही मुद्दे स्पष्ट करायला हवेत कारण अनेक जणं म्हणतात की ओमचा जप काहीनाच करता येऊ शकतो तर काहींना त्याचा अधिकार नसतो पण हे चुकीचं आहे सत्य माहीत नसल्यानेच असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो चुकीच्या समजुतीतून हे घडतं हा गट आणि तो गट असं गीता कुठेही म्हणत नाही कृष्ण म्हणतो जो कोणी म्हणजे त्यात विशिष्ट शब्द एखादा वर्ग वा लिंगभेद काहीही नाही जो लायक आहे लायक नाही अधिकारी आहे अधिकारी नाही असंही तो म्हणत नाही त्याचं सांगणं एवढंच आहे की इंद्रियांवर नियंत्रण मनाची एकाग्रता इत्यादी प्राथमिक शिस्तीची गरज ओमच्या ध्यानासाठी आवश्यक आहे ओमच्या केवळ स्मरणाचा उपयोग नाही जेव्हा मन एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर भरकटत असतं त्यावेळी स्वर इंद्रियाने केवळ ओमचा ध्वनी काढून काय उपयोग त्या ध्वनीने मोक्षप्राप्ती होणार नाही इंद्रिय नियंत्रणात आली पाहिजेत विचार एकाग्र झाले पाहिजेत आणि परमात्म्याच्या वैभवाचं रसपान व्हायला हवं म्हणूनच जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्याच्या शोधात मग्न असलं पाहिजे असा उपदेश भगवान करतात त्याऐवजी तुम्ही जर आध्यात्मिक साधना शेवटच्या क्षणापर्यंत लांबवली तर तुमची गत त्या विद्यार्थ्यासारखी होईल जो विद्यार्थी परीक्षा कक्षात शिरण्यापूर्वी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकाची पानं उलटत राहतो आपल्यासमोर पूर्ण एक वर्ष आहे असं मानून जर त्या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या शिकवण्याकडे पुस्तकांकडे धड्याच्या टिपण्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्या दिवशी ऐन सकाळी सर्व त्याच्या मेंदूमध्ये कसं शिरणार त्यातनं निष्काळजीपणा दिसतो केवळ आळशीपणात तो हुशार आहे असं म्हणता येईल रोप लावल्या क्षणीच त्याला फळं येत नसतात वृक्ष त्या स्थितीला जाईपर्यंत बराच काळ त्याची काळजी घ्यावी लागते हो ना त्याचप्रमाणे तुम्हाला हवा तो परिणाम साधण्यासाठी काळजीपूर्वक प्राथमिक शिस्त ही खंड न पडता पाळली पाहिजे चिकाटी आणि स्थिरता याखेरीज कुणालाही फळ मिळत नाही आध्यात्मिक साधकांनी तर याबाबतीत फारच जागृत असलं पाहिजे कसं जन्माला यावं इथपासून मृत्यू कसा यावा इथपर्यंत दिशा ठरवायला हवी मृत्यू कसा येतो यावर जन्म अवलंबून असतो प्रथम मृत्यू जन्मनंतर लोक मरण्यासाठीच जन्माला येतात आणि पुन्हा जन्माला येण्यासाठीच मरतात अशी समजूत आहे पण ती चुकीची आहे तुम्ही जन्माला येता ते पुन्हा जन्माला न येण्यासाठी तुम्ही मरता ते तुम्हाला पुन्हा मृत्यू येऊ नये म्हणून म्हणजे माणसाने असं मरावं की पुनर्जन्म येणारच नाही एकदा मृत्यू आल्यावर दुसऱ्या मृत्यूला भेटण्यासाठी पुन्हा जन्म नको मृत्यू अपरिहार्य आहे त्यामुळे जन्म टाळा आणि मृत्यूला टाळा आध्यात्मिक साधकाने चांगल्या जन्माची नव्हे जन्मा तर चांगल्या मृत्यूची इच्छा करावी तुम्ही चांगल्या कुटुंबात जन्माला यावं किंवा इष्ट वातावरणात जन्म घ्यावा पण त्यानुसार कृती नसेल तर चांगल्या मृत्यूची खात्री नाही चांगल्या मृत्यूचं ध्येय असेल तर जन्माला येऊन पुन्हा मृत्यूचं लक्ष होणं टाळावं जन्मलेल्या माणसांनी मृत्यूही ध्यानात घ्यायला हवा अंतिम क्षण पवित्र होण्यासाठी सद्विचार आणि सत्कर्म यांच्या चांगल्या सवयी बाणवाव्यात असा शेवट हे ईश्वरकृपा प्राप्त केल्याचं अचूक चिन्ह आहे जय साईराम